विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग एक इयत्ता नवी प्रकरण दोन वास्तव संख्या रिअल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय स्रावसंच दोन पॉईंट दोन प्रॅक्टिस शेट नंबर टू पॉईंट टू आपण सोडतोय त्यातला प्रश्न पहिला आहे चार वर्गमा दोन ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवा शो दॅट फोर रूट टू इज एन इरॅशनल नंबर प्रथम तर आपल्याला ही संख्या चार वर्गमा दोन ही संख्या परिमेय आहे असं मानलं पाहिजे परिमेय संख्या ही पी छेद क्यू या रूपात मांडता हे ते आपण पाहिलेलं आहे म्हणजे चार वर्गमळा दोन बरोबर पी छेद क्यू किंवा ए छेद बी असेल लिहता येईल ए आणि बी या ठिकाणी पूर्णांक संख्या आहेत आणि छेद या ठिकाणी शून्य असता कामा नये ओके पाच सविस्तर मांडणी आपण केले आहे समजा चार वर्गमाळा दोन ही परिमेय संख्या आहे ती परिमेय संख्या आहे परंतु परिमेय संख्या मांडली तर चार वर्गमळा दोन ही ए भागिली बी असतील येथे ए आणि बी या पूर्णांक संख्या आहेत आणि बी शून्य असता बी इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून या ठिकाणी वर्गमळात दोन बरोबर हे चार गुणिले आहे पलीकडं जाऊन खाली एला भागिले होणार म्हणजे पहिला बी आहे तिथं चार बी होणार वर्गमळात दोन बरोबर ए भागिले चार बी याला एक म्हणून येथे ए आणि बी या पूर्णांक संख्या आहेत ए म्हणून ए भागिले चार बी ही परिमेय संख्या आहे ए भागिले चार बी ही परिमेय संख्या आहे कारण पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते ओके कोणतीही पूर्णांक संख्या परिमेय संख्या असते म्हणून ए भागिले चार बी ही परिमेय संख्या आहे म्हणजे समीकरण एक ची डावी बाजू मात्र वर्गमळा दोन ही अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे ए भागिले चार बी अशी विसंगती आपल्याला मिळते म्हणून चार वर्गमळा दोन ही परिमेय संख्या आपण मांडलेली आहे ते चूक आहे म्हणून चार वर्गमाळा दोन ही अपरिमेय संख्या आहे ओके अप्रत्यक्ष सिद्धीचा आपण सिद्धतेचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे दॅट इज सपोज दॅट फोर रूट टू इज ए रॅशनल नंबर देअर फोर फोर रूट टू इज इक्वल टू ए अपॉन बी हिअर बी इज नॉट इक्वल टू झिरो ए एन बी आर इंटिजिअर सर देअर फोर रूट टू इज इक्वल टू ए अपॉन फोर बी धिस इज फर्स्ट सपोज इक्वेशन हिअर ए अपॉन फोर बी is a rational number because integers are a rational numbers okay integers are a rational number the right hand side of equation first is a rational number a upon 4b and left hand side that is root 2 is an irrational number this is contradictory therefore अपो अवर सपोजिशन दॅट फोर रूट टू इज अ रॅशनल नंबर इज रॉंग देअर फॉर फोर रूट टू इज अन इरॅशनल नंबर ओके दुसरं उदाहरण आहे यातलं अशाच पद्धतीचं तीन अधिक वर्गमात पाच ही संख्या अपरिव्यय आहे हे दाखवा किंवा सिद्ध करा प्रो दॅट थ्री प्लस रूट फाईव्ह इज अन इर इरॅशनल नंबर या ठिकाणी सुद्धा तीन अधिक वर्गमात पाच ही परिमेय संख्या आहे असे मानायचे आणि मग एक विसंगतीपर्यंत आपण जातोय म्हणून या ठिकाणी तीन अधिक वर्गमात पाच ही परिमेय संख्या मांडणं चूक आहे आणि म्हणून तीन अधिक वर्गमात पाच ही अपरिमेय संख्या आहे असं सिद्ध करता येईल पहा या ठिकाणी व तीन अधिक वर्गमात पाच समजा ही परिमेय संख्या असेल तर ए भागिले रूपात मांडता येते तीन अधिक वर्गमात पाच बरोबर ए भागिले बी छेद शून्य असता का मने बी इज नॉट इक्वल टू झिरो या ठिकाणी ए आणि बी या पूर्णांक संख्या आहेत आणि पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते म्हणून या ठिकाणी वर्गमात पाच बरोबर हे तीन पलीड ग्यानंतर उजवेड ग्यानंतर ए भागिले बी वजा तीन याला एक म्हणूया येथे समीकरण एक ची डावी बाजू वर्गमात पाच ही अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू ए भागिले बी वजा तीन ही परिमेय संख्या आहे कारण ए भागिले बी परिमेय संख्या आहे तीन परिमेय संख्या आहे परिमेय संख्यांची वाजाबाकी परिमेय संख्या असते म्हणून उजी बाजू परिमेय संख्या आहे अशी विसंगती मिळते हे तीन अधिक क्रमात पाच ही परिमेय संख्या मानणे चूक आहे म्हणजेच तीन अधिक वर्मात पाच ही परिमेय संख्या नसून अपरिमे संख्या आहे हे सिद्ध होते ओके let us suppose that 3 plus root 5 is a rational number therefore 3 plus root 5 is equal to a upon b here b is not equal to 0 a and b are integers because integers are rational number okay therefore root 5 is equal to a upon b minus 3 this is first suppose this is first equation here the left hand side that means root 5 is an irrational number and right hand side a upon b minus 3 is a rational number this is contradictory therefore our supposition that 3 root 3 plus root 5 इज ए रॅशनल नंबर इज wrong. Therefore, फॉर थ्री प्लस रूट फाईव्ह इज अन रॅशनल नंबर ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यानेही सहकार्य करा धन्यवाद